हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत वास्तू ऍप वास्तु पंडित वन ट्वेंटी फोर ह्या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले पंडित शिवकुमार श्री विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी पंडित शिवकुमार श्री यांचं आमच्या हॅलो चोवीस तास या खास कार्यक्रमामध्ये स्वागत करते नमस्कार सर नमस्कार पंडित शिवकुमार श्री हे पंडित वास्तु आयडी शिवकुमार वास्तु आयडियाज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक आहेत आणि गेल्या तेवीस वर्षांपासून वास्तुशास्त्र आणि भारतीय संस्कृतीतील अनेक पैलूंचा त्यांना अनुभव आहे जवळपास पंधराहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय पंडितजींना दोन हजार तीन साली केदार उज्जैन काशी श्रीशैल्य रंभापुरी ह्या पाच जगद्गुरु पीठाधीशांनी वास्तुप्रवीण ही उच्च पदवी प्रदान केली आहे दोन हजार अकरा साली राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांना वास्तुशास्त्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय तर दोन हजार पंधरा साली लॉस अँजलसमध्ये महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते त्यांच्या विविध प्रोडक्टचं अनावरणही करण्यात आलं पंडित हे जगप्रसिद्ध मुळे लंडन दुबई सिंगापूर न्यूयॉर्क असे जगभरात प्रोडक्ट्स त्यांचे पोहोचवलेले आहेत त्यांनी आणि एकूणच आपण आज त्यांच्या ऍप विषयी आणि प्रोडक्ट्सविषयी चर्चा करणार आहोत तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच तुमचं ॲप तुम्ही लॉन्च केलेलं आहे हा हे ऍप हे काय वैशिष्ट्य आहेत शिव सांगेन मी नमस्कार प्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण <laughs> उद्यापासून दीपावली चालू होते सर्व दर्शकांना माझ्यातर्फे माझ्या कंपनीतर्फे समृद्धीचे बर बर बरभराटीचे हे वर्ष जाऊ ही एक प्रांजळ इच्छा पंडित वन टू फोर हे ॲप काढून कमीत कमी आठ ते नऊ महिने झाले ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये थर्टी थाउजंडपेक्षा जास्त डाउनलोड याच्यामध्ये आहे म्हणजे रशियामध्ये पण साडेसहाशे केमध्ये यू एसमध्ये अनेक ठिकाणी हे डाउनलोड झालेलं आहे आता ज्या ज्या लोकांनी बघितलं असेल की वास्तू ॲप वास्तू पंडित वन टू फोर ऑटोमॅटिकली बऱ्याच लोकांनी डाऊनलोड केला असेल अँड्रॉइड आणि ओ एस दोन्हीमध्ये काढलेलं आहे ते जे ॲप आहे ते फर्स्ट क्वेश्चन हा येतो की पंडित वन टू फोर ऍप हे काढलेलं आहे आणि किंवा क्वेश्चन मार्क असा येतो की खरंच वास्तुशास्त्राचा उपयोग होतो का किंवा काय समज गैरसमज हा जर विषय घेतला तर खूप तासन तास त्याला बोलायला लागेल बरोबर पण वास्तुशास्त्र हंड्रेड पर्सेंट परफेक्ट आहे टेक्निकल आहे शेकडो ग्रंथ त्याचे अवेलेबल आहेत ते अभ्यास केलं ते वाचल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी होते की गॅरंटीडली याचा इफेक्ट हा होतो हुँ. आता यामध्ये संशोधन केल्यानंतर या के गोष्टी आपल्याला कळतात आणि यामध्ये संशोधन गेले तेवीस वर्ष मी कंटिन्यूस करतोय बरं आणि अनेक ठिकाणी डायरेक्ट व्हिजिट दिलेले आहेत अनेक ठिकाणी रिझर्व्ह पण लोकांना आलेले आहेत सिम्पल फॉर्मॅट मध्ये सांगायचं म्हणजे विश्वास ठेवायचा की नाही विश्वास ठेवायचा एक मुद्दा जर कन्सिडर केला आपण बरं तुम्ही दोन व्यक्ती आहे तुम्ही दोघ इंग्लिश बोलताय आणि मला फक्त जर्मन लँग्वेज येते तुम्ही दोन लोक इंग्लिश बोलताय आणि मी जर्मन बोलतोय एदर तुम्ही असं म्हणू शकत नाही इंग्लिश लँग्वेजेस नाही तुम्हाला जर येत नसेल तर बरोबर जेव्हा तुम्ही इंग्लिश लँग्वेज शिकाल तेव्हा तुम्हाला कळेल की हा अरे इंग्लिश एक लँग्वेज आहे आणि त्याचा वापर होतो म्हणून वास्तुशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर वास्तुशास्त्राचा व्यवस्थित वापर केला परफेक्शन मध्ये आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट माणसाकडून जर करून घेतला तर शंभर टक्के रिझल्ट हा मिळालाच पाहिजे ते मिळवण्यासाठी पहिल्यांदा वापर होणं पहिल्यांदा गरजे आवश्यक आहे आणि सांगावी एवढं मी कॉन्फिडन्स सांगण्याचा उद्देश आहे की होता मी इंजिनिअर आहे रोबोट सेक्शनला इंचार्ज म्हणून काम केलेलं आहे ग्लामाचे जपानचे रोबोट अगदी अंगाट्यांचे रोबोट आणि इटली चो रोबोट या सगळ्याचं मेंटेनन्स डिपार्टमेंटला मेकॅनिकल हायड्रॉयर सेक्शनला मी आज मेंटेन इन्चार्ज म्हणून मी काम केलेलं आहे तर हे टेक्निकल व्हिजन घेऊन मी या वास्तुशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर तर मला कळलं की गॅरंटी ज्यामध्ये तथ्य आणि यामध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट गॅरंटीला मिळतात वास्तुशास्त्र इम्प्लिमेंट करणे म्हणजे पिरामिड इम्प्लिमेंट करणे हे काही प्रकार नाही वास्तुशास्त्र इंडियन वास्तू पूर्णपणे वेगळे आणि या वास्तुशास्त्रामुळेच फेन्शु आणि बाकीच्या शास्त्रही पुढे जन्माला ऑटोमॅटिकली आले मेन पॉइंटवर मी येतो वास्तुपंडित वन टू फोर ऍपवर वास्तुपंडित वन टू फोर मी काढलं आणि वैशिष्ट्य काय का। हे ॲप काढण्याचं उद्दिष्ट हे आहे की प्रत्येकाला प्रत्येकाच्या घराचं पर्सेंटेज बघता आलं पाहिजे बरं फॉर एक्झाम्पल पर्सेंटेज म्हणजे पर्सेंटेज म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा एक छोटा भाऊ आहे की ज्याला दहावीला अडतीस टक्के मार्क पडले तो अकरा जाऊ शकत नाही बरोबर एखादा भाऊ आहे त्याला बारावीला ला नव्वद टक्के मार्क पडले हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन इंजिनिअरिंग म्हणजे पर्सेंटेज वर आपण सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करतो शिक्षण असू दे गोल्ड कॅरेट बघतो किती कॅरेट गोल्ड आहे कॅरेट टेम्परेचर झालं टेम्परेचर आहे तुम्हाला नव्वद आहे का अठ्याण्णव आहे का शंभर आहे पर्सेंटेज कॅल्क्युलेट केल्यानंतरच तुम्ही त्याचं फिजिबिलिटी किंवा त्याचं सक्सेस रेशो तुम्ही ओळखू शकता विदाउट पर्सेंटेज ओळखू शकत नाही मग जगामध्ये असं कोणी केलेलंच नाही की वास्तूचं पर्सेंटेज काय काढलं पाहिजे आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराचं पर्सेंटेज किती आहे सक्सेस पर्सेंटेज किती आहे इज सक्सेस पर्सेंटेज ऑफ युअर वास्तू मग कन्स्ट्रक्शन असू दे तुमचं घर असू दे ऑफिस असू दे इंडस्ट्री असू दे मी प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेड कंपन्याचे शंभर शंभर कोटीचे वर्चल प्रोजेक्ट मी आज मास्टर प्लॅन डिझाईन केले आहेत वेबसाईटवर सगळं तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये क्या क्या परसेंटेज कि आज हा प्रोजेक्ट आपण सब्जेक्ट घेतो रेसिडेन्शियल पॉईंट ऑफ व्यू फ्लॅट आणि बंगल्यासाठी मी बोलतोय जे काय बोलतोय घराचं वास्तुचं पर्सेंटेज तुम्हाला कळल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये तुम्ही या घरात सक्सेस आहे का नाही प्रॉब्लेम काय येतो की वेगवेगळ्या कन्सल्टंटला वेगवेगळ्या नॉलेज आहे हेड 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 कन्सल्टंट आहे त्याला खूप नॉलेज असतं त्याच्या दोन वर्ष असिस्टंट काम केलंय तो येऊन बघणं आणि हेड नाही येऊन बघणं मग कुठल्या माणसानं तुम्हाला किती पर्सेंट सांगितलं तुम्ही ट्रीट कसं करणार एकच थंभरूल पाहिजे की एक्सपर्ट ओपिनियन कुठंतरी मिळालं तर शंभर टक्के तुम्हाला एका विश्व एकावर विश्वास ठेवू शकता म्हणून माझा तेवीस वर्षाचा जो अनुभव आहे तो अनुभव मी सगळा पूर्णपणे असा एक हे करटून तिचं सार त्यामध्ये मी दिलेलं आहे वन टू मध्ये ते डाउनलोड केल्यानंतर त्यात तुम्ही गेला त्याच्यावर जे डायरेक्शन ईस्ट टू इस्ट बघितले तर पर्सेंटेज तुम्हाला माझं ॲप तुमच्या घराचं पर्सेंटेज देतं तुमचं घर इल आहे का आजारी जर येईल घर आहे फॉर्टी पर्सेंटच्या पर्सेंटच्या खाली तुमचं घर असेल मग ते रेंटल असू दे किंवा विकतचं स्वतःचं असू दे त्यात तुम्हाला शंभर टक्के प्रॉब्लेम येणारच येणार मोर दॅन फॉर्टी पर्सेंट असेल तर सक्सेस मिळतो सिक्स्टी पर्सेंट शंभर टक्के जास्त ऐंशी टक्के तर गॅरंटी यश मिळतंच आणि सगळ्यांनी कोणीही चेक करावं हे माझं चॅलेंज आहे की शंभर टक्के हे मी सांगितल्याप्रमाणे प्रमाणात गॅरंटीला होत मी अनेक लोकांना क्रॉस चेक केले म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक अशी लेडीज आली होती की ती खूप गरीब लेडीज होती तिला शिक्षण पण नव्हतं तिचं आणि शेजार शेजारच्या एका मुलाकडून ऍप डाउनलोड केलं ज्या घरात ती राहते ज्या घराचं वास्तू पर्सेंटेज हे दहा टक्के होतं बरं मग तिने घर बदललं त्याचं घर जे घर बदलायचं होतं त्याचं पर्सेंटेज तिने बघितले सेव्हन्टी पर्सेंट त्या घरात गेल्यानंतर सहा महिन्यात ती प्रगती झाली तिने मग ऑफिसमध्ये आली की मॅडम सर खूप बरं झालं तुमच्याकडे कन्सल्टन्सी काही वायड न येता पण कुठलंही काही नाही वापरता पण ऑटोमॅटिकली घर बदलायला फरक पडला तर यासाठी हे वैशिष्ट्य हे आहे की ह्यामध्ये तुम्ही घराचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकता म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती स्ट्रगल आहे ऑन दी स्पॉट तुमच्या हाताच्या क्लिक वर तुम्हाला गॅरंटीडली कळतं आणि मग डॉक्टरांना कळलं की आजार आहे मग पुढं निरा, निराकरण कसं करायचं यासाठी वास्तू पंडित वन टू फोर ऍप मध्ये माझे ट्वेंटी फोर प्रोडक्ट आहेत की ते देवदार वृक्षात तयार केले आहेत बारा कंट्रीमध्ये माझे प्रोडक्ट जातात ऑनलाईन स्नॅपडील पासून अमेझॉन पासून फ्लिपकार्ट सगळी पण अवेलेबल आहेत हे हो जे प्रोडक्ट आहेत या वास्तू पंडित वन टू फोर ऍप मध्ये नाईन्टी एटी करायचं असेल तर ते कसं करायला पाहिजे पर्सेंटेज जाऊन वापरलं पाहिजे ते तुम्हाला कळवतं ते तुम्हाला सांगतो फक्त त्या ऍपच्या माध्यमात सहज शक्य आहे थोडक्यात एका क्लिक वर ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली हे एक संशोधन आहे जगामध्ये पूर्ण जगामध्ये वास्तुशास्त्राच्या बेसवर कुठेही कुठलेही वास्तू भारतीय आधारित असलेले कुठेही प्रोडक्ट अजिबात बात नाही आहेत हे पूर्ण इन्व्हेन्शन आहे आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की हे एकूणच जे ऍप आहे ते नेमकं कसं वापरायचं कारण की नॉर्मली आपल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे नेमकं कसं वापरायचं ऍप हे लक्षात येत नाही तर त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल हा तर एक हे देऊ शकतो मी कशा पद्धतीनं वापरलं पाहिजे मग डाउनलोड करताना डाऊनलोड करता कशा प्ले स्टोअर मध्ये प्ले स्टोअर मध्ये जाऊ शकता मध्ये प्ले स्टोअर मध्ये जाऊ शकता वास्तू पंडित वन टू फोर असं क्लिक करू शकता आणि डाऊनलोड फ्री ऍप आहे माझ्यावर पैसे नाही लागत आणि मी लंडनला जेवढे गेलो होतो आणि युएस मध्ये ज्यावेळेला गेलो त्यावेळेला की आयफोनचं प्रमाण जास्त आहे मग इमिडिएटली मी ते अँड्रॉइड बरोबर आयओ एस मध्ये केलेलं आहे की ज्यामुळे आयओएस मध्ये तुम्ही गेला आणि त्यामध्ये तुम्ही स्टोर मध्ये गेला त्याचं वास्तू पंडित वन टू फोर क्लिक केलं ते डाऊनलोड करू शकता आणि त्यामध्ये वेगळे वेगळे सेक्शन आहेत तिथे वेगळे वेगळे सेक्शन तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये तुमचं डायरेक्शन कळतं त्यावरून वास्तुशास्त्राचे सहाशेच्या वर टिप्स त्याची घर कसं असावं घर हो। बांधताना कसं बांधावं ते पण त्यात दिलेलं आहे आणि पर्सेंटेजेज लँग्वेज मध्ये पर्टिक्युलरली सध्या इंग्लिश आता इंग्लिश मध्ये केलेलं आहे सात ते आठ लँग्वेज मध्ये कमिंग अपकमिंग आता एक पाच सहा महिन्यामध्ये येईल आणि अँड्रॉइड हे दोन्हीकडे उपलब्ध करण्याचं माझं प्रयोजन आहे नेमकं हे कसं वापरायचं अगदी थोडक्यात त्याचा आढावा घेऊया तुमच्याकडनं येस यामध्ये वास्तुपंडित वन टू फोर जे ऍप आहे हे जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर क्लिअर दिसतं इथे यामध्ये हे ना या ठिकाणी कंपास असलेल्या कंपासने सगळ्या गोष्टी डिटेल्स दिल्या आहेत कंपासचं डायरेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी या तुम्हाला कंपासमध्ये बघायला मिळतील त्याबरोबर कंपासचं डायरेक्शन घराची पूर्वपश्च दक्षिण फिक्स केली सगळ्यात त्या ऍप मध्ये महत्वाचं म्हणजे चेक स्कोर हा निळ्या रंगाचा ब्लॉक आहे हा महत्वाचा आहे जो चेक स्कोर तुम्ही क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला जो चार्ट दिसतो हा चार्ट खूप महत्वाचा आहे या चार्ट मध्ये ईस्ट म्हणजे पूर्व जी दिशा दिसते ही तुमच्या घराच्या पूर्व दिशेला मॅच करायची आणि मग ईशान्य आहे आग्ञ आहे नैऋत्य आहे वायव्या कोपऱ्यात कुठल्या कोट, कोट, कुठल्या घरामध्ये काय काय आहे वर दाब वर जर वर तुम्हाला चौकोन दिसते निळा हिरवा लाल चौकोन दिसतात हे चौकोन तुम्ही दाबायचे आणि खाली ओढायचे म्हणजे तुमचं आता हॉल इथं उत्तरेला असेल किंवा डायरेक्शन कट ईशान्यला असेल अग्नेला किचन इथं किचनचा हे लाल ऑरेंज दाबायचं आणि आग्नेला आणायचं असं दाबून ते खाली ड्रॅक करायचं हे ड्रॅक केलं तुम्ही की तुम्हाला चेक युअर स्कोर म्हणून खाली दिसतंय ग्रीन कलर तुम्हाला ते तुम्ही क्लिक केल्यानंतर ह्या घराचं आता बघा थर्टी पर्सेंट घर आता आलं म्हणजे वाचू हे घर चांगलं नाही म्हणजे हे चांगलं करायचं असेल तर खाली चेक रेमेडीज म्हणून ग्रीन एक तुम्हाला देसे बटन दिसेल ते बगर। बगर। क्लिक केलं की माझं ऍपच तुम्हाला सांगतं की हे प्रोडक्ट तुम्ही वापरा हे प्रोडक्ट वापरताना परत या प्रोडक्ट वर सिंगल सिंगल क्लिक केलं तुम्ही ऑटोमॅटिकली मी हे कॉटिंग वगैरे सगळं येतं आणि ऍड टू कार्ड जर केलं आपण तर ऑटोमॅटिकली आपण डिटेल ऍड्रेस वगैरे सगळा दिला तर आमच्याकडे मेल येते आणि हे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरापर्यंत कॅश ऑन डिलिव्हरी ऑल ओव्हर मध्ये कुठे येते आणि ह्या रेमेडीज पण सगळ्या दिल्या चोवीस रेमेडीज कुठल्या कुठल्या वापरल्या पाहिजे आणि त्यावर त्याचं पण आपण रेमेडीज बघून आपण मागू शकतो क्वेश्चन दिले ट्वेंटी प्रोकरीत प्रश मिळण्यासाठी घरामध्ये पैसा टिकण्यासाठी आजार पण जावं यासाठी काय करण पाहिजे हे सगळे पण आपण त्यामध्ये दिलेले आहेत प्रोव्हिजन्स आणि वास्तू टिप्स असे दिलेले आहेत आणि माझं त्यामध्ये प्रोफाईल पण आहे मी कोण आहे कशा ॲप तयार केलं वगैरे तर हे डाउनलोड करावं आणि हंड्रेड पर्सेंट तुम्ही तुमच्या घराचं पर्सेंटेज प्लीज काढा बरोबर सर अजून एक महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी हे ऍप डाउनलोड केल्यावरती केवळ फक्त हॉलमध्ये उभे राहून ह्या ऍपचं सगळ्या पूर्ण घराचं आपण वास्तू परीक्षण करू शकतो किचन मध्ये जाऊन आपल्या exactly. बेडरूम मध्ये जाऊन oh. देवघराची खोली असे इथे जाऊन आपण वास्तू परीक्षण करण्याची आता खूप चांगला खूप खूप चांगला क्वेश्चन विचारला जर डॉन क्वेश्चन मार्क तो वापरू कसं मी तुम्हाला चौकून दाखवला ज्या ज्या लोकांनी इंजिनिअरिंग केलंय टॉप ह्यू बघायचं त्या लोकांना इझी जाणार आहे बरोबर पण इंजिनिअरिंग केलेलं नाही लोकांना थोडासा अवघड जाणार आहे म्हणून तुमचं घर आहे तुमच्या डोळ्यासमोर आणा हातामध्ये ठेव की ईशान्यला टॉयलेट बाथरूम आहे का तुमचं घर तुम्हाला डोळ्यासमोर पाहिजे तुमच्या आग्नेला ईशान्याला वायावेला काय काय आहे हे तुम्ही प्लॅन फिक्स करा नंतर तुमच्या घराची पूर्व दिशा आणि या ऍप वर जे डायरेक्शन दाखवलं पूर्व दिशा ते मॅच करा आणि मग तुमच्या घरात कुठल्या कुठल्या कोपऱ्यात काय काय आहे ते त्याच मोबाईलवर ड्रॅक करत तुम्ही या आणि पर्सेंटेज काढा आणि तुम्हाला एक तर अनंतर होईल किंवा शॉक तर बसेल किंवा न्यूट्रल तर वाटेल तुम्हाला काहीतरी तुमच्या रेशन गॅरंटीड येणार तुम्हाला करायला की आपण कशामुळे मागतो चाललोय यस प्रगती होते कुठल्या होते अजून वाढवली पाहिजे आणि घर सांगतो वास्तुशास्त्राचं नॉलेज हे भारतीय लोकांनी वापरल्यामुळेच पूर्वीचे बिझनेसेस खूप टॉप लेवलला होते आज आपण जे मेक इन इंडिया जो कन्सेप्ट काढतोय हे मेक इन इंडियाचं प्रमोशन मी अमेरिकेमध्ये केलं होतं टू थाउजंड फिफ्टीन जुलैला जरा सुभाष देसाई सरांनी माझ्या प्रोडक्टचं ओपनिंग लॉस केलं तेव्हा तर हे मेक इन इंडिया आपण आज करतोय पण हे खरंच मेक इन इंडिया आपलं भारत होतं म्हणून सोनी बिझनेस विकत घेतलेल्या आणि एकूणच तुमच्याकडे येऊन परीक्षण केलेल्या मिळालेली आहे आणि त्यांची ग्रोथ झाली आहे प्रगत झालेली आहे ते आपण त्यांचा देखील टेस्टिमोनी बघणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा हालो चोवीस तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊन नका पाहत्र आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास ब्रेकनंतर हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण वासू ॲप वास्तू पंडित वन टू फोर विषयी चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत पंडित शिवकुमार श्री अर्थातच सर तुमचे प्रोडक्ट्स घेऊन आणि अर्थात तुमच्याशी कन्सल्टेशन केल्यानंतर अनेकांना वेगळी एक प्रगती मिळालेली आहे अनेकांचे चिमुनी आलेले आहे त्यांनी काय सांगितलं एकूणच आपले प्रोडक्ट्स वापरल्यानंतर आणि काही बदल केल्यानंतर ऐकूयात माझी इथे एक फॅक्टरी आहे वसईलाच जिथे आम्ही स्क्रीन प्रिंटिंगचे साहित्य बनवतो ओमकार इंजिनिअरिंग या नावाने चालते फॅक्टरीच्या वास्तूचा प्लॅन बघून तिकडेच त्यांनी व्यवस्थित मला मार्गदर्शन केलं आणि न तोडफोड करता सगळे उपाय मला सांगून दिले आणि इच्छापूर्तीमध्ये मी एक सहा महिना आधी इच्छा लिहून ठेवलेला की माझ्या फॅक्टरीचा टर्न एक कोटी क्रॉस झाला पाहिजे तर तो या गेल्या वर्षी दोन हजार चौदा दोन हजार पंधरामध्ये एक कोटी पंधरा लाख झाला आता यावर्षी त्याच्यात दोन कोटी पन्नास लाख लिहिले आहेत तर चार महिन्यात ऑलरेडी ऐंशी लाखाच्या वरती टर्नओव्हर माझा झाला आहे याप्रमाणे सरांचे वीस बावीस वर्षाचे एक्सपिरियन्स मी हे प्रॉडक्ट बनवलेले आहेत त्यानंतर आता मी हा फ्लॅट घेतला आहे या, या अनुसार स पंडितजींचे सगळे प्रोडक्ट मोस्टली सगळे प्रोडक्ट घरी लावलेत मी फे गणेश दरवाजाच्या बाहेर गणेशपासून इथे बालाजी नवऊर्जा अन्नपूर्णा माता लावली आहे देवारा पण पंडितजींकडनंच घेतला आहे मी बॉक्स आहे इच्छापूर्ती यंत्र आहे त्यापासून खूप फरक पडला आहे घरात एकदम पैशाची भरभराट झाली आहे याप्रमाणे सरांचे वीस बावीस वर्षाचे एक्सपिरियन्स मी हे प्रॉडक्ट बनवलेले आहेत आपल्या देशात आणि जगभरात सरांचे प्रॉडक्ट लोक वापरतात त्यामुळे मला पर्सनली खूप फायदा जाणवते आहे मी आपल्याला विनंती करतो की आपणही सरांचे प्रॉडक्ट वापरावे आणि त्याचा अनुभव हो तुम्हाला पॉझिटिव्हच येईल नक्कीच सर सुमित वर्मन यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे तुमचे वेगवेगळे प्रोडक्ट्स त्यांनी वापरलेले आहेत दिवाळी दिवाळीनिमित्त जर तुम्हाला तुमच्या घरी देखील लक्ष्मी नांदावी असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही सरांचे प्रोडक्ट्स घेऊ शकता येसे येसे येसे। प्रदर्शन देखील आहे विक्री देखील आहे आणि प्रोडक्ट्स बद्दल सर आता थोडक्यात माहिती देणार जे चोवीस प्रोडक्ट आहेत ते वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट काढलेले चोवीस आहेत ते गायत्री मंत्रावर आधारित आहेत आणि गायत्री मंत्र तत्सवितुरण्यम भरगो देवस धीमही ध्येय देव न प्रचोदयात यामध्ये प्रत्येक अक्षर जे आहे तत् स वी हे प्रत्येक अक्षर एक देवता आणि त्याबरोबर एक त्याचं शक्ती त्याबरोबर आहे म्हणून आता हे प्रोडक्ट जे आहेत ते तुम्हाला मी आ, हे दाखवतो हे जे प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये कॉपीराईट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिस्टर ज्याला कॉपीराईट आहे बाकीच्या देशामध्ये कॉपीराईट माझं दे आता चालू आहे काम ते का ग, जे आहे ते बघू शकतं या ठिकाणी गणेश नरसिंह गणेश म्हणजे दरवाजासह गणपती माता लावण्यासाठी गणेश तत् विघ्न हरा ह्या प्रोडक्टचं नाव आहे या गणेशच्या मागे यशशक्ती ही एक शक्ती कार्यरत आहे आणि इच्छापूर्ती कुपी जे मनामध्ये इच्छा लिहून त्यामध्ये ठेवायची वायव्य कोपऱ्यामध्ये ह्याचं नाव आहे कोपी पराक्रम शक्तीच्या मागे असं ट्वेंटी फोर इथे ओरा अनालिसिस अनालिसिम लंडनमध्ये आणि इथल्या इन्स्टिट्यूटमध्ये केलेलं आहे की जे माझं यंत्र ज्या यंत्रात मिळणारी पहिला साधत तांब्याचं प्लेट ठेवून ही केलेलं जे ऑरेंज रंगाचं तुम्हाला दिसतं डाग हा इथे निगेटिव्ह एनर्जी दाखवतो तर नंतर माझं यंत्र तयार केल्यानंतर निगेटिव्ह एनर्जी हे अल्ट्रा रेज पॉझिटिव्हली चार्ज झाले यंत्र दिसतं आणि हे टेक्निकल हे वापरलेलं आहे यंत्राचं पाणी पण पिल्यानंतर पिण्याच्या अगोदर एका माणसाचं जे आहे ओरा लेवल हे निगेटिव्ह जांभळा असं दिसत दिसतं मला गरडा कलर दिसतं आणि पाणी पिल्यानंतर सेकंड फ्रेम दिसतं त्या चेहऱ्याभोवती गुलाबी रंगाचं प्रकाश पसरलेला आहे दहा मिनिटांमध्ये स्पिरिच्युअलिट डेव्हलप झालं असं टेक्निकल त्याचं हे आहे भी हे दरवाजाच्या समोर लावण्यासाठी आहे दक्षिण दिशेला असेल तर मारुतीचं आहे कालीमाता पण आहे पैशाचं भरभराट द्यावी व्हावी यासाठी दरवाजाच्या समोर हे तुम्ही बालाजी लावू शकता कुबेर जो आहे आता आता गरजेचं आहे दिवाळी आहे कुबेराची पूजन आपण करतो ते गरजेचं उत्तर दिशेला भिंतीला तुम्हाला लावायचं बॉक्स पैसे ठेवण्यासाठी आहे दागिनेचा बॉक्स इच्छापूर्ती खूप इच्छा, इच्छा लिहून ठेवण्याची आहे तुमची जे सर्व्हिस किंवा कुठल्याही गोष्टी असतील तर ते पूर्ण होण्यासाठी टॉयलेट बाथरूम हे घरामध्ये अलाउड नाही आहे त्याचा दोष दावा म्हणून हा एक मिरर आहे आपतेस्ट म्हणून रिलेशनशिप चांगले व्हावे म्हणून ऋग्वेदामधला मंत्र याच्यामध्ये दिलेला आहे व्हिजिटिंग कार्ड होल्डर आहे जे आहे अन्न अन्न या अन्नपूर्णा देवी आहे ही गरजे गरज खूप महत्वाची आहे घरामध्ये स्त्री अन्नपूर्णा असते आणि अन्नपूर्णाचं पूजन झालं तर गॅरंटीड सक्सेस मिळतो यासाठी मुलांसाठी पेन स्टँड आहे बिझनेस पेन स्टँड आहे मुलांसाठी हे पॅड आहे या देवी सर्व भोते विद्या रूपीनं संस्थिती नमस नमस् नमो नमा हा मंत्र या पॅड वर आहे हे आजार पण जाण्यासाठी आहेत तांब्याच्या वस्तू आणि पती पत्नीच्या फ्रेमसाठी पती पत्नीचं प्रेम देवघर आहे आणि अशा पद्धतीनं किचन वगैरे आणि तोरण पण आहे नवी आता केलेलं आहे आणि सगळ्यात लास्ट हे स्वामींच एक माझं प्रोडक्ट आहे जे खाली पादुका आहे ह्याला कॉपीरेट आहे खाली इथं पादुका आहे तिथे खाली आणि इथे यंत्र आहे आणि वर स्वामी बसलेले म्हणजे समाज पादुकाच दर्शन जे आहे स्वामींचं व्हावं असं एक अपेक्षा ठेवून ते पादुका दर्शन मंदिर तयार केलेलं आहे खूप मोठी मागणी ह्याची वर्ल्ड मध्ये याची आहे तर एक समाधी वर देव देवता वर असते आणि खाली जी समाधी असते असं पुरवठ कुठं नाहीये आहे स्वामीकडे गेलो किंवा आपण गजानन महाराज गेलो वर त्यांचं मूर्ती वर मूर्ती असते खाली जी मेन समाधी असते समाधीच गुप्त दर्शन लोकांना व्हावं इच्छा असते ते पादुका त्यात ठेवून वरच्या बाजूला स्वामी समोर असे पोरट आहेत हे ईशान्य कोपरा तुम्हाला घरामध्ये लावायचं मिळण्यासाठी नक्कीच नक्कीच म्हणजे थोडक्यात आपण बघितलं तर असे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत त्याचे प्रदर्शन आणि विक्री आता थोड्या दिवसामध्ये सुरू होणार आहे त्याबद्दलही माहिती घेणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका पाहत ता आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास ब्रेक नंतर हॅलो चोवीस तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत सर अर्थातच तुमचे प्रॉडक्ट आणि प्रदर्शनच आहेतच मात्र मला दिवाळी निमित्त खास तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय टिप्स द्याल अगदी थोडक्यात दिवाळीच्या दृष्टिकोनातून मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की दिवाळीमध्ये जे काही वेगवेगळे सेक्टर तयार आहेत त्याचे डिटेल्स सगळ्या मला माहिती आहे त्यात आहे त्यामध्ये लक्ष्मीपूजनाचा पाठ हा दिवाळीचा सगळा से कोर सेक्टर मानला जातो की ज्या जो टायमिंग जे तीस तारखेला सहा वाजून पाच मिनटापासून संध्याकाळी आठ वाजून छत्तीस मिनटं रात्री हा जो टाईम हा दिवाळीच्या लक्ष्मीचं पूजनाचा आहे यामध्ये पण स्थिर लग्न जे आहे सात वाजून दहा मिनटापासून रात्री आठवण छत्तीस संध्याकाळी सात दहा ते रात्री आठ छत्तीस या दरम्यानच्या काळात तुम्ही जर लक्ष्मीपूजन केलं तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील कारण ते स्थिर लग्न आहे लग्न आहे तेव्हा तुम्ही करावं त्यावर रमतर्पण वगैरे जे का आपलं तब्येत चांगली राहावी म्हणून आपण जे करतो ते दक्षिण दिशेला तुम्ही अंगावर उपलब्ध घेऊन दक्षिण दिशेला करायलाच पाहिजे गॅरंटी उपर्ण न घेता करू नका त्या पितरांना त्याचा त्रास होतो त्यामुळे लक्षात ठेवा आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या कुबेर जो आहे कुबेर देवता ही पैशाची देवता आहे उत्तर दिशेला असल्यामुळे उत्तरेच्या भिंतीला कुबेर लावा माझा जो प्रोडक्ट आहे तो कुबेरा जातो दक्षिणेला कारण त्याच्यासमोर पैशाचं कपाट ठेवा पैशाच्या कपाटामध्ये मनी बॉक्स माझा जो आहे तो यंत्र युक्त आहे त्यामध्ये पैसे ऑटोमॅटिक लिखतात तो ठेवा ऑटोमॅटिकली पण पैसे जनरेट होतील बालाजी असायला पाहिजे घरात अर्थातच नाही थोडक्यात तुमचे प्रोडक्ट आता ऑनलाइनही आहे आणि आपलं ॲपही उपलब्ध आहे तर नक्कीच आपले प्रेक्षक ज्यांनी कोणी आता प्रोग्राम बघितला ते नक्कीच आपला ॲप डाउनलोड करतील आणि प्रोडक्ट्स हे विकत घेतील सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तेव्हा हालू चोवीस तासमध्ये इथे सांगतो तुम्ही पाहत राहा चोवीस तास रहा एक जी चौबीस तास रहा एक पाउल